नमस्कार, मी अर्चना. निक्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. निक्स किचनच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला चटपटीत आणि कुरकुरीत अशी हलवाई स्टाईल शेव कशी बनवायची ते दाखवणार आहे. शेव हे एक भारतीय स्नॅक्स आहे जे दिवाळीमध्ये हमखास बनवलं जातं आणि आवडीने खाल्लंही जातं. तसेच ही जी रेसिपी आहे ती अगदी आयत्या वेळी होऊ शकते, जी अगदी 15 मिनिटांमध्ये बनते. चला तर मग पारंपरिक पद्धतीने बनणाऱ्या शेवसाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. ही शेव बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे 3 कप बेसन पीठ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, 1/2 टीस्पून हळद, 5 ते 6 लसूण पाकळी, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, चिमूटभर हिंग आणि या पिठाला मोहन म्हणून आपण 2 टेबलस्पून तेलाचा यूज करणार आहोत. तसेच हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पाण्याचा देखील उपयोग होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीच्या सोऱ्याचा यूज करून आपल्याला ही शेव बनवायची आहे. त्यासाठी या सोऱ्यामध्ये आपण अशा पद्धतीची बारीक होल असलेली चकती यूज करणार आहोत. ही शेव बनवण्यासाठी तुम्ही जी चकती वापराल ती अगदी बारीक होल असलेलीच यूज करा, म्हणजे शेव जी आहे ती कुरकुरीत आणि दिसायला छान दिसते. आज जी आपण ही शेव बनवणार आहोत त्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत त्याच्या वापरामुळे या शेवेला छान असा कुरकुरीतपणा येतो, तसेच त्याला ऑथेंटिक अशी चव येते. यामध्ये याच्या कुरकुरीतपणासाठी आपण कोणतंही तांदळाचं पीठ किंवा बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही आहोत. साहित्यामध्ये आपण जे ओवा, जिरे आणि लसूण पाकळी घेतलेली आहे ती आपल्याला डिरेक्टली या पिठामध्ये मळायची नाही आहे, तर हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला फिरवून थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. आणि ग्लासभर पाण्यामध्ये हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण हे साहित्य पाण्यामध्ये उकळतो तेव्हा त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि हे उकळलेलं पाणी आपण थंड करायचं आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे. आणि या गाळलेल्या पाण्यामध्ये आपण या शेवेसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी घालत आहे 1 कप किंवा ग्लासभर पाणी. आता या पाण्यामध्ये आपण जे जिरे, ओवा आणि लसूण पाकळी घेतलेली होती ती मी एका खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून घेतलेली आहे, म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो या पाण्याला येईल किंवा याचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये छान पद्धतीने उतरेल. आता हे आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही जिरे, ओवा आणि लसूण पाकळी उकळवून त्याचं अर्क असलेलं पाणी शेवमध्ये यूज केलं तर या मसाल्यांचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर या शेवला येत नाही, तर आपल्याला हवा असलेला परफेक्ट फ्लेवर आपल्या शेवेला मिळतो. या ठिकाणी हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. आता मी गॅस फ्लेम जी आहे ती बंद करणार आहे आणि आपल्याला हे जे पाणी आहे ते बाजूला ठेवून थंड होऊ द्यायचं आहे. आपण हे पीठ मळण्यासाठी जे पाणी बनवलेलं आहे ते थंड होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. आता ते थंड होईपर्यंत आपण या बेसन पिठाला तेलाचं मोहन घालून घेऊया. त्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये आपण जे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे किंवा 2 छोट्या पळी जे तेल घेतलेलं आहे ते आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. हे तेल मी आता गरम करून घेते. तेल गरम होईपर्यंत आपण घेतलेलं बेसन पीठ एका मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात, म्हणजे आपल्याला शेवेसाठीचं पीठ मळता येईल. पीठ ट्रान्सफर करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये तेल गरम होईपर्यंत आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मी घालत आहे 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ. मीठ आणि तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे. तसेच चिमूटभर हिंग. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स या बोलमध्ये काढून झालेले आहेत. आता हे जे गरम झालेलं तेल आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं, ते व्यवस्थित गरम झालेलं आहे. या तेलाचं जे मोहन आहे ते आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. आपण जेव्हा मोहन म्हणून तेलाचा उपयोग या पिठामध्ये करतो तेव्हा त्याची क्वांटिटी जी आहे ती परफेक्ट असणं गरजेचं आहे. जर याच्यामध्ये खूप जास्त तेल ॲड केलं गेलं तर जी शेव आहे ती जास्त तेल पिते आणि तेलकट बनते. तर आपल्याला परफेक्ट अशी शेव बनवायची असल्याकारणाने 3 कप बेसन पिठासाठी 2 टेबलस्पून तेल हे योग्य प्रमाण यूज करायचं आहे. आता अशा पद्धतीने हे बेसन पीठ हातावरती चोळून आपल्याला हे मोहन जे आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच या पिठामध्ये मोहन जर कमी पडलं तर जी शेव आहे ती कडक बनते, त्यामुळे मोहन म्हणून जे आपण तेल याच्यामध्ये यूज करतो आहे त्याची क्वांटिटी जी आहे ती परफेक्टच असायला हवी. इथे तुम्ही बघू शकताय की या पिठाला व्यवस्थित तेल लागलेलं आहे.
आता आपण हा बोल बाजूला ठेवूयात आणि ओवा जिरे आणि लसूणचं जे आपण पाणी बनवून ठेवलेलं होतं ते थंड झालेलं आहे ते एका बोलमध्ये एका गाळणीच्या मदतीने गाळून घेऊयात. हे मिश्रण गाळण्यासाठी तुम्ही जी गाळण यूज कराल ती बारीक जाळीची हवी म्हणजे या पाण्यामध्ये त्याचे कण उतरणार नाहीत आणि जेव्हा आपण ही शेव बनवू तेव्हा सोऱ्याची जी जाळी आहे ती ब्लॉक होणार नाही. त्या ठिकाणी हे जिरे ओव्याचं आणि लसणाचं अर्क असलेलं पाणी रेडी आहे. आपण आता या पाण्याचा यूज करून शेवेसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी जे आहे ते मिक्स करून घेणार आहे. आता हे पीठ मळण्यासाठी जर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पाणी अजून हवं असेल तर आपण नॉर्मल पाणी देखील याच्यामध्ये यूज करू शकतो. या ठिकाणी छान असा जिरे ओव्याचा स्मेल या पिठाला येतो आहे. आता हे जे पीठ आपण शेवेसाठी मळतो आहे हे थोडंसं सैल असणं गरजेचं आहे. तसेच आपण या शेवमध्ये जी हळद यूज केलेली आहे त्यानेच या शेवेला छान असा रंग देखील येतो. याच्यामध्ये आपण कोणताही एक्स्ट्रा फूड कलर ॲड करणार नाही. या पिठामध्ये आपण कोणताही बेकिंग सोडा किंवा तांदळाचं पीठ ॲड न करता ही शेव बनवणार आहोत जी अगदी ऑथेंटिक चवीची बनते. असं बोटांनी फिरवत फिरवतच आपल्याला हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे कारण बेसन पिठामुळे हे जे पीठ आहे ते चिकट बनतं. आता एका स्पूनच्या मदतीने मी हे एका ठिकाणी जमा करते. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जी आहे ती या पद्धतीने असायला हवी. ते फार घट्टही नको आणि फार सैलही नको. फार घट्ट बनवलं तर शेव जी आहे ती कडक बनेल आणि फार सैल बनवलं तर शेवला प्रॉपर असा शेप येणार नाही. या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे. याचवेळी तुम्ही याच्यातील तिखट मिठाचं प्रमाण देखील चेक करून बघा. जर ते कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी त्याची क्वांटिटी ॲड करू शकता. आता या पिठापासून शेव कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवतो. शेव कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु त्या अगोदर आपल्याला ही शेव फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये पुरेशा क्वांटिटीमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. हे तेल गरम होईपर्यंत आपण जे पीठ मळलेलं आहे ते एका सोऱ्यामध्ये भरून घेऊयात. त्यासाठी अशा पद्धतीच्या सोऱ्याचा मी यूज करणार आहे. याला आपण अशी बारीक होल असलेली जाळी जी आहे ती लावायची आहे. आता ही जाळी लावून झाली की आपण या सोऱ्याच्या आतल्या बाजूला तेलाचा हात लावून थोडंसं ग्रीज करून घ्यायचं आहे आणि आपण जे हे मळलेलं पीठ आहे ते आपण आता या सोऱ्यामध्ये भरून घेऊयात. आपण हे जे मळलेलं पीठ आहे हे डाळीचं पीठ असल्यामुळे ते फार चिकट असतं. त्यासाठी आपण एका स्पूनचा यूज करून हे पीठ जे आहे ते या सोऱ्यामध्ये भरणार आहोत म्हणजे आपले हात जे आहेत ते खराब होणार नाहीत. या ठिकाणी आपलं पीठ भरून झालेलं आहे. आता याला थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ जे आहे ते आतल्या बाजूला सरकवून घ्यायचं आहे आणि हे जे सोऱ्याचं झाकण आहे हे या सोऱ्याला लावून घ्यायचं आहे. आपला आता हा शेव बनवण्यासाठी पीठ भरून सोऱ्या रेडी आहे. आता आपण तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करू. याच्यामध्ये थोडंसं हे शेवेचं पीठ टाकून बघायचं. जर ते फ्राय होऊन लवकर वरती आलं तर समजायचं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता या सोऱ्याच्या मदतीने आपण शेव बनवून घेऊयात. त्यासाठी असे 2 ते 3 लेयर्स आपल्याला या शेवेचे एका वेळी घालायचे आहेत. अतिशय नाजूक अशी ही शेव जी आहे ती बनलेली आहे आणि याचा जो सुगंध आहे तो देखील अतिशय सुरेख येतो आहे. आपण जे मसाले याच्यामध्ये यूज केलेले आहेत त्याचा जो सुगंध आहे तो ही शेव फ्राय करताना दरवळतो आहे. ही शेव जर तुम्हाला तेलामध्ये पलटवायची नसेल तर तुम्ही झाऱ्याच्या मदतीने अशा पद्धतीने याच्यावरती तेल शिंपून घ्या तरी देखील ती व्यवस्थित फ्राय होते आणि ही शेव फ्राय होण्यासाठी फार वेळ लागत नाही. अगदी 1/2 मिनिट वेळ जो आहे तो पुरेसा आहे. तुम्ही बघू शकताय याच्या बाजूचे जे तेलाचे बुडबुडे होते ते बंद झालेले आहेत आणि अतिशय छान पद्धतीने ही शेव जी आहे ती फ्राय करून झालेली आहे आणि अतिशय परफेक्ट आणि सुरेख रंग या शेवेला आलेला आहे. याच्यातील तेल निथळून आपल्याला ही एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आपण याच पद्धतीने उरलेली शेव बनवायची आहे आणि ती छान डेकोरेट करून सर्व करायची. ही शेव बनवून रेडी आहे. याच्यामध्ये मोहन घातलेलं तेलाचं प्रमाण परफेक्ट असल्याकारणाने ही तळण्यासाठी आपल्याला फार तेलाची गरज लागत नाही. तसेच ती फ्राय होताना अगदी पटकन फ्राय होते. याचं टेक्स्चर जे आहे ते मी तुम्हाला जवळून दाखवते. आता ही शेव किती कुरकुरी झालेली आहे ते आपण पाहूयात. तुम्हाला मी एका प्लेटमध्ये ब्रेक करून दाखवते. अगदी
हलक्या हाताने जरी प्रेस केली तरी ती छान ब्रेक होती आहे। अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेली कुरकुरीत आणि चटपटीत तसेच ऑथेंटिक चवीची शेव आपली बनवून रेडी आहे, जी अतिशय हलवाई स्टाईलने आपण बनवलेली आहे। ही शेव बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास निक्स किचनला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। तसेच तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंट्सद्वारे विचारा। तर पुन्हा भेटूयात निक्स किचनमध्ये अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।